बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये टेन्स व्हिडिओ नंबर 2 याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्सचे उपयोग, सिंपल प्रेझेंट टेन्सची साधी वाक्यरचना, त्याचे असणारे कालवाचक शब्द किंवा क्रियाविशेषणे काय असतील ते, त्याच्यानंतर क्रियापदास एस, ई एस किंवा आय एस प्रत्यय कुठे लागतो हे आपण पाहिलं. आता या ठिकाणी आपल्याला साध्या वर्तमान काळाची प्रश्नार्थक वाक्यरचना, साध्या वर्तमान काळाची प्रश्नार्थक वाक्यरचना तयार करताना दोन सूत्र लिहून घ्या. डब्ल्यू एच वर्ड, डब्ल्यू एच डॅश करून वर्ड, डब्ल्यू आर डी वर्ड, प्लस डू ऑब्लिक डज, प्लस सब्जेक्ट, प्लस सब्जेक्ट कंसात करता, प्लस व्ही वन म्हणजे मूळ क्रियापद, व्ही वन प्लस कालवाचक शब्द किंवा इतर शब्द प्लस प्रश्नचिन्ह, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कर्म येत नाही, डब्ल्यू एच वर्डमध्ये कर्म येत नाही हे लक्षात घ्या. म्हणूनच आपण डब्ल्यू एच वर्ड टू फाइंड आउट वाय डब्ल्यू एच इक्वेशन इज आस्क्ड टू फाइंड आउट द ऑब्जेक्ट फ्रॉम द गिवन सेंटेन्स, दिलेल्या वाक्यातलं कर्म शोधण्यासाठी डब्ल्यू एच क्वेश्चनचा वापर करतात. त्याच्यानंतर दुसरी प्रश्नार्थक वाक्यरचना येस नो टाईप क्वेश्चन, ती लिहून घ्या. डू, सूत्र नंबर 2, डू डी कॅपिटल ऑब्लिक डज, तो डी कॅपिटल, डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, प्लस ऑब्जेक्ट ओ बी जे ई सी टी, प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स प्लस क्वेश्चन मार्क. वरच्याही सूत्राला क्वेश्चन मार्क येणार आहे डब्ल्यू एच वर्डला, म्हणजे प्रश्नार्थक शब्द, प्रश्नार्थक चिन्ह डब्ल्यू एच मार्क किंवा क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी बघा, साध्या वर्तमान काळात ही सी इट हे आपण पाहिलं. आता गोपाल लिव्ज अ फ्रगल लाईफ, फ्रगल लाईफ म्हणजे काय, काटकसरीचं जीवन. आता ह्या शब्दांची अदलाबदल करायची फक्त, काही नाही. मग डज का आला, तर तुम्हाला मी सांगितलं जर दिलेल्या साध्या वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय किंवा आय एस प्रत्यय असेल आणि तो केव्हा येतो, जर साध्या वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी करता वन थर्ड पर्सन सब्जेक्ट ऑर प्रनाउन इज यूज्ड इन सिंपल फ्युचर इन सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळामध्ये जर तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतो, म्हणून या ठिकाणी डज घ्यायचा आहे. डू ऑब्लिक डज मी म्हटलंय सूत्रात, डज घेतला, एकदा डूचा डज झाला सूत्राप्रमाणे चालू, प्लस करता, डू ऑब्लिक डज झाला प्लस करता आला बघा इथं गोपाल. आता गोपालचा जी का कॅपिटल काढायचा तुम्हाला माहिती आहे, प्रॉपर नाव नाही, ते व्यक्तीचं नाव आहे गोपाल जी कॅपिटल लिव, डज गोपाल लिव अ फ्रगल लाईफ, प्रश्न चिन्ह, इड रायझिंग टोन वापरायचा आहे. डज गोपाल लिव अ फ्रगल लाईफ, सीता इट्स अ मँगो. मग क्रियापदात एस लावला, एस असेल घ्या डज, शेताचं एस कॅपिटलच येईल, पण आता मूळ क्रियापद जसंच्या तसं म्हणजे व्ही वन जसंच्या तसं, इट अ मँगो, सीता आंबा खाते काय, द चाइल्ड क्राईज लाऊडली, डज द चाइल्ड क्राय लाऊडली. आता इड बघा, क्राईजला यस प्रत्यय कुठं लागला, ज्या क्रियापदाचा शेवट हा वायने होतो त्यावेळेस साध्या वर्तमान काळामध्ये तू वन थर्ड पर्सन सब्जेक्ट असेल तर वायचा आय एसमध्ये रूपांतर होतं.
डू किंवा डजने सुरू होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येस किंवा नोने देतात. हे आपल्याला माहिती आहे, पूर्ण किंवा संक्षिप्त वाक्यात देतात येस किंवा नोने देतात किंवा येस. आता हे वाक्य तुम्हाला, गोपाल लिव्ह द डज गोपाल लिव्ह द फ्रुगल लाईफ, येस गोपाल लिव्ह, येस कॉमा गोपाल लिव्ह अ फ्रुगल लाईफ. आलं लक्षात? किंवा सीता इट्स अ मँगो, डज सीता इट्स अ मँगो, नो नो ने असं नो, सीता डज नॉट इट अ मँगो. नकारार्थी वाक्य रचना आपण चार सूत्र घेणार आहे, काळजी करू नका. पण पहिलं समजून घ्या, डू डज काय फरक आहे तो डू मध्ये डज मध्ये. आता या ठिकाणी बघा, यस दे रन, गोपाल डू गोपाल अँड सीता रन, गोपाल आणि सीता धावतात का पळतात का, यस दे रन किंवा यस दे डू असे उत्तर देऊ शकतो. येस डूने उत्तर देऊ शकतो. डज गोपाल लर्न अ लेसन, यस ही लर्न्स अ लेसन किंवा यस ही डज असंही उत्तर देता येते, लक्षात घ्या. नो ही डझंट लर्न अ लेसन, नो ही डझंट शॉर्टकटमध्ये देतात. साध्या वर्तमान काळात नकारार्थी वाक्य तयार करण्याचे नियम. आता नकारार्थी वाक्य रचनेचं सूत्र लिहून घ्या, करता प्लस डू नॉट ऑब्लिक डज नॉट किंवा डू नॉट ऑब्लिक डज नॉट प्लस ऑब्लिक त्यांचा कन्स्ट्रक्टिव फॉर्म डोंट और डोंट ऑब्लिक डझंट. प्लस V1 मूळ क्रियापद प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप झाली नकारार्थी वाक्य रचना. आता हे दिले बघा, आय वी यू दे हे इतर अनेक वचनी करते असताना डू नॉट डोंट घ्या, आणि तृतीय पुरुषी एक वचनी करता असेल तर डज नॉट घ्या. बघा आता या ठिकाणी द बेस्ट इंग्लिश, या ठिकाणी आय डू नॉट राईट अ लेटर, वी गो टू स्कूल, वी नकारार्थी वाक्य कसं तयार झालं का? करता घेतला आय असेल, आय इथं दिलं आहे बघा, आय वी यू यू आणि दे हे असतील तर डू नॉट वापरा, आणि ही सी इट किंवा गोपाल सीता असतील तृतीय पुरुष एकवचन करता असेल तर डज नॉट वापरा. मग या ठिकाणी दिलं आहे बघा, आय डू नॉट राईट अ लेटर, नकारार्थीचं होकारार्थी, अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह, विदाऊट चेंजिंग मिनिंग अँड विथ चेंजिंग मिनिंग, देर आर टू टाईप्स. आय डू नॉट राईट अ लेटर, मग आय डू नॉट राईट अ लेटर, या ठिकाणी आय राईट अ लेटर नकारार्थी चेंज इंटू निगेटिव्ह, मग आय डू नॉट राईट अ लेटर. वी गो टू स्कूल, मग वी डू नॉट गो टू स्कूल. यू वर्क इन द फील्ड, यू डोंट वर्क इन द फील्ड. डू नॉट घ्या, डझंट डोंट घ्या, काय फरक पडत नाही, कन्स्ट्रक्टिव्ह फॉर्म वापरा, मिनिंग एकच आहे. किंवा यू स्विम इन द रिवर, यू डोंट स्विम इन द रिवर. दे बाय न्यू बुक्स, दे डोंट बाय न्यू बुक्स. साध्या वर्तमान काळात ही सी इट हे व इतर तृतीय कृषी एकवचनी करते असताना मात्र डू नॉट ऐवजी इथं काय वापरायचं आहे, डज नॉट वापरायचं आहे. बघा जॉन क्रियापदाला यस लागला, यस यस आय यस, त्याची वर्बल वाक्य रचना करताना किंवा इको वाक्य रचना करताना हे बघा, जॉन बिल्ड्स अ हाऊस, जॉन घर बांधतो, जॉन डज नॉट बिल्ड अ हाऊस. आता एक वाक्य आपल्याला चारही प्रकारात चालवता आलं पाहिजे. डज जॉन बिल्ट अ हाऊस, जॉन डज नॉट बिल्ट अ हाऊस, आर यस असेल तर येस जॉन बिल्ड्स अ हाऊस. व्हॉट डज जॉन बिल्ड, हे बघा, जॉन बिल्ड्स अ हाऊस, जॉन डज नॉट बिल्ड अ हाऊस, डज जॉन बिल्ट अ हाऊस अँड व्हॉट डज जॉन बिल्ड, असं पटापट फिरवता आलं पाहिजे आपल्याला. लीला पुशेस अ बॉल,
लीला डज नॉट पुशेस अ बॉल और डजंट पुशेस अ बॉल, डज लीला पुश अ बॉल. आता डू चा डज झाला म्हणून क्रियापद आता यस यस प्रत्यय करून डज लीला पुश अ बॉल, व्हाट डज लीला पुश. लता सिंग्स हॅपीली, हॅपीली गेली अंडरलाईन करा. लता डज नॉट सिंग्स हॅपीली, डज लता सिंग हॅपीली अँड हाऊ डज लता सिंग. अशा प्रकारे आपल्याला रचना करता आली पाहिजे आणि इट नीड्स लॉट ऑफ प्रॅक्टिस. दिलेलं होमवर्क तुम्हाला सोडावं लागणार. साध्या वर्तमान काळात टू बीचे रूप, हे बघा, साध्या वर्तमान काळात टू बीचे रूप मुख्य क्रियापद म्हणून वापरले असेल तर दुसरे कोणतेच मुख्य क्रियापद त्या वाक्यामध्ये वापरले जात नाही, हे लक्षात घ्या. हे अपवाद आहे टू बीची वर्तमान काळी रूपे ॲम इज आर आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितली, पाहत का, साध्या वर्तमान काळामध्ये जर टू बीची जी रूप मुख्य रूपे आहे, क्रियापद आहे, साध्या वर्तमान काळात टू बीची रूप मुख्य क्रियापद म्हणून वापरले असेल तर बरं काय पाहू आपण. ते मुख्य क्रियापद म्हणून वापरले असेल तर टू बीचे वर्तमान काळी रूप ॲम इज आर आहे. टू बीच्या रूपाच्या वाक्याच्या सुरुवातीस वापर करतात आणि नकारार्थी वाक्यात तर टू बीच्या रूपानंतर नॉट वापरतात. आता या ठिकाणी ॲसरेटिव्ह सेंटेन्स, मी तुम्हाला अगोदरच बोललो तो ॲसरेटिव्ह, आय एम अ बॉय, आय एम नॉट अ बॉय, विदाऊट चेंजिंग मिनिंग, विथ चेंजिंग, मी मुलगा आहे, मी मुलगा नाही, आय एम अ बॉय. अँड मग दुसरा प्रकार कोणता येईल, आय एम नॉट अ गर्ल, वी आर बॉईज, वी आर नॉट बॉईज. नकारार्थी करा, आर वी बॉईज, आर यू बॉईज, यू आर अ गर्ल, यू आर गर्ल्स. अनेक वचन बघा, ही इज अ बॉय, सी इज अ गर्ल, इट इज अ चाइल्ड, दे आर चिल्ड्रन. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस, वर्बल क्वेश्चन इज अ, इज ई अ फार्मर. हा ठीक आहे बघा, ही इज अ बॉय, इज सुरुवातीला घ्यायचा आहे, येस स्मॉल घ्या, इज इज ही अ बॉय प्रश्नचिन्ह, तुझीच्या रूपात बदल करत आहे. ॲम, आता आपण स्वतःला प्रश्न आहे, आय एम अ बॉय, आर यू अ बॉय, तिथं मात्र प्रश्न आता विचार, आय एम बॉय, आर यू अ बॉय, तू मुलगा आहे का, येस आय एम, नसेल तर नो आय एम नॉट. डब्ल्यू एच क्वेश्चन, व्हॉट इज ही, तो कोण आहे, निगेटिव्ह सेंटेन्स, ही इजंट अ फार्मर, तो शेतकरी नाही, सी इजंट अ टीचर, ती शिक्षिका नाही, दे आरंट हॅपी, ते सुखी नाही, आय एम नॉट सॅड. म्हणजे तुझीच्या रूपानंतर किंवा सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट टाकला का झालं नकारार्थी. ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस, होकारार्थी, आय हॅव अ बुक, टू हॅवची वाक्यरचना समजून घ्या इथे, ही टू बीची वाक्यरचना झाली, आता टू हॅवची वाक्यरचना, माझ्याकडे एक पुस्तक आहे, दे आय हॅव अ बुक, वी हॅव अ बुक, दे हॅव अ बुक, बर सी हॅज अ बुक, ही हॅज अ बुक, इट हॅज अ बुक, हे लक्षात घ्या. आय हॅव अ बुक, वी हॅव अ बुक, यू हॅव अ बुक, माझ्याकडे आहे, व असेल तर भूतकाळात हॅड येईल. यू हॅव नोटबुक्स, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, वर्बल. हॅव दे टॉईज, डब्ल्यू एच, व्हॉट डू दे हॅव, त्यांच्याकडे काय आहे, याची टू हॅवची, टू हॅवची प्रश्नार्थक वर्बल आणि डब्ल्यू एच क्वेश्चनची वाक्य, व्हॉट डू दे हॅव, काय आहे त्यांच्याकडं, निगेटिव्ह, दे डो, दे हॅवन टॉईज, त्यांच्याकडे खेळणी नाही, ही हॅजंट अ डॉग, त्याच्याकडे कुत्राही नाही, किंवा त्याला कुत्राही नाही असं आपण म्हणू शकतो. रिमेंबर दिस, हॅव अँड हॅज ही मुख्य क्रियापदे असताना त्यांचा प्रश्नार्थक व नकारार्थी रूपे डू आणि डज वापरता येत नाही. पण ज्यावेळेस टू बीची किंवा टू हॅवची वाक्यरचना करता, तिथं डूची वाक्यरचना करताना वापरा. वाक्यरचना तीन प्रकारची, टू डूची वाक्यरचना, टू बीची वाक्यरचना आणि टू हॅव, टू हॅवची वाक्यरचना. आता टू बीची आणि टू हॅवची वाक्यरचना करताना डू किंवा डज वापरायचा नाही, तर तो इज असेल, ॲम असेल, आर असेल, तोच वापरा.
हे लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही म्हणा।